हाय फ्रेंड्स लर्न विथ फन या चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास एक प्रकरण नंबर पहिले प्रकरणाचं नाव आहे आपली पृथ्वी आपली सूर्यमाला आपली पृथ्वी आपली सूर्यमाला या प्रकरणाच्या खाली पान नंबर पाच वर जो स्वाध्याय आलेला आहे जे प्रश्न आलेले आहे त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया प्रकरण नंबर पहिले आपली पृथ्वी आपली सूर्यमाला या प्रकरणाच्या खाली आलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे काय करावे बरे लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे निघाली आहे किंवा निसटली आहे ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे आपली पृथ्वी नेमकं तिच्या मार्गात येणार आहे जर पृथ्वी त्या खगोलीय वस्तूच्या मार्गामध्ये जर आली तर ती खगोलीय वस्तू आपल्या पृथ्वीवर आदळणार आहे किंवा तिची टक्कर होणार आहे या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल खगोलीय वस्तू आणि सूर्य दोन्हींच्यामध्ये पृथ्वी येणार आहे ती वस्तू पृथ्वीवर जर आली तर नुकसान होईल तर यासाठी आपल्याला काय उपाय सुचवता येतील तर या ठिकाणी मी नमुना उत्तर देतो तुम्हाला ज्या काही कल्पना सुचतात त्या तुम्ही या ठिकाणी लिहू शकता तर या ठिकाणी मी एक उपाय सुचवलेला आहे एखाद्या कृत्रिम उपग्रहांच्या साहाय्याने त्या लघुग्रहाचे तुकडे करता येतील किंवा त्या लघुग्रहाचा मार्ग बदलता येईल जर असे झाले तर पृथ्वीवर जो काही अनर्थ होणार आहे जे काही नुकसान होणार आहे तर ते आपल्याला टाळता येतील यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे जरा डोके चालवा जरा डोके चालवामध्ये आपल्याला दोन उपप्रश्न दिलेले आहे तर त्यापैकी एक नंबर आहे सूर्य अचानक गडब झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल आपली सूर्यमाला म्हणजे आपण ज्या सूर्यमालेमध्ये आहोत ती सूर्यमाला जर त्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे सूर्य जर हा सूर्यच गायब झाला गडब झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल तर या प्रश्नाचे आपल्याला उत्तर असं सांगता येईल की काय होईल सर्वत्र अंधारच होईल ऋतू बदलणार नाहीत जलचक्र थांबेल अन्न निर्माण करता येणार नाही त्यामुळे झाडे मरून जातील आपल्याला माहिती आहे झाडांना जर अन्न निर्माण करायचं असेल तर त्यांना सूर्यप्रकाशाची गरज असते जर सूर्य जर अचानक गडप जर झाला तर अशा पद्धतीने आपल्याला पृथ्वीवर किंवा आपल्या सूर्यमालेमध्ये अनर्थ झालेला दिसेल बनागणिता सुपरफास्ट तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहे वैदिक गणिताचा कोर्स या कोर्समध्ये सोप्या पद्धतीने गुणाकार भागाकार वजाबाकी पाढे तयार करणे दिनांकावरून वार सांगणे असे आणि बरेच काही घेऊन आलो आहे फक्त नव्याण्णव रुपयात डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहे त्या लिंकला क्लिक करून ॲप डाउनलोड करा ऑनलाईन पेमेंट करा आणि शिका सुपरफास्ट मॅथ यानंतर आपल्याला याच खाली दोन नंबर दिलेला आहे असे समजा कि मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे तुम्ही नेमके कोठे राहता हे त्याला किंवा तिला नीट कळले पाहिजे तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल तुमचा एखादा सवंगडी मित्र मंगळ ग्रहावर राहतो आपल्या सूर्यमालेमध्ये आणि तुम्ही आता आपण पृथ्वीवर राहतो तर आपल्याला काय करायचं आहे त्या मंगळ ग्रहावरील आपल्या मित्राला आपला पत्ता कळवायचा आहे सांगायचं आहे आपण कुठे राहतो तर आपण तो पत्ता कसा लिहिणार तर आपल्या मी या ठिकाणी नमुना पत्ता देतो आहे उदाहरणार्थ कुमार मोटूपतलू स्टेशन रोड नाशिक नाशिक हे महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य भारतामध्ये आहे म्हणून भारत देश आपला हा भारत देश आशिया खंडात आहे म्हणून आशिया खंड आणि आपलं ही जे सात खंड आहेत हे सगळे सगळे पृथ्वीवर हो आहे म्हणून पृथ्वी तिसरा ग्रह सूर्यमालेत आपण जर सुरुवातीपासून मोजले तर हा तिसरा ग्रह आहे म्हणून तिसरा ग्रह सूर्यमाला आकाशगंगा आपल्याला अशा पद्धतीने काय करता येईल मंगळ ग्रहावरील आपल्या सवंगड्याला आपल्याला पत्ता लिहिता येईल यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावा तुम्हाला काय करायचं आहे ही जी सूर्यमाला दाखवलेली आहे या सूर्यमालेमध्ये ग्रहांचा काही ग्रहांचा क्रम बरोबर आहे परंतु काही ग्रहांचा क्रम चुकलेला आहे कोणत्या ग्रहांचा क्रम चुकलेला आहे तर ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्यांचा ज्यांचा क्रम चुकलेला आहे त्यांचा योग्य क्रम तुम्हाला लावायचा आहे तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की दिलेल्या चित्रात मंगळ व पृथ्वी मंगळ व पृथ्वी यांची अदलाबदल झालेली आहे मंगळ आणि पृथ्वी म्हणजे या जागेवर पृथ्वी पाहिजेन आणि या जागेवर मंगळ ग्रह पाहिजेन तसेच गुरु व शनी यांचा देखील क्रम चुकलेला आहे तर मग यांचा योग्य क्रम कसा राहील तर त्यांचा योग्य क्रम राहील बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस व नेपच्यून हा जो आहे तर हा योग्य क्रम आहे यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे मी कोण त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे तुम्हाला ओळखायचं आहे की मी कोण यावरून आपल्याला सांगायचं आहे तर अ आहे पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो तर पृथ्वीवरून आपल्याला काय दिसतं आणि कोणाच्या प्रकाशित भागामध्ये नियमित बदल होतो तर तुम्हाला चित्रावरून लक्षात आलं असेल की याचं उत्तर आहे चंद्र यानंतर पुढे आपल्याला दिलेला आहे मी प्रकाशी आहे माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो म्हणजे मी प्रकाशी माझा स्वतःचा प्रकाश आहे तर मग मी कोण आहे इतर ग्रहांनाही माझ्यापासून प्रकाश मिळतो तर आपल्याला या सूर्यमालेवरून सांगता येईल की सगळ्यात मध्यभागी आहे सूर्य आणि या सूर्यापासून सगळ्या ग्रहांना प्रकाश मिळतो म्हणून आपल्याला याचं उत्तर सांगता येईल की मी कोण आहे सूर्य आणि यानंतर पुढे आपल्याला दिलेला आहे मी स्वतःभोवती ग्रहाभोवती आणि तारांभोवती फिरतो म्हणजे मी स्वतःभोवती पण फिरतो ग्रहाभोवती पण फिरतो आणि ताऱ्याभोवती फिरतो तारा म्हणजे हा सूर्य आता जर आपण उदाहरण घेतलं चंद्राचं चंद्र काय करतो स्वतःभोवती पण फिरतो ग्रह म्हणजे आपली पृथ्वीभोवती पण फिरतो आणि या ताऱ्याभोवती पण तो काय करतो फिरतो मग चंद्र काय आहे तर चंद्र आहे उपग्रह म्हणून आपल्याला याचं उत्तर सांगता येईल मी कोण आहे उपग्रह बरोबर यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे मी स्वतः भोवती फिरतो आणि ताऱ्यांभोवती प्रदक्षिणा घालतो मी स्वतः भोवती फिरतो आणि ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो तर याचं उत्तर आहे मी आहे ग्रह आता आपण बघा आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि त्याचबरोबर ती हा जो तारा आहे सूर्य या भोवती पण फिरते तसंच इतरही ग्रह आहेत ते स्वतःभोवती पण फिरतात आणि या सूर्याभोवतीही फिरतात त्यांना म्हणतात ग्रह यानंतर पुढे दिलेला आहे ऊ माझ्यासारखी सजीव सृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही माझ्यासारखी सजीव सृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही तर याचं उत्तर आहे पृथ्वी फक्त सूर्यमालेमध्ये पृथ्वीच पृथ्वीचा असा ग्रह आहे की त्या ग्रहावर सजीव सृष्टी आहे सजीव आहेत तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पृथ्वी आणि पुढे ऊ दिलेला आहे मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे तर पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा कोणता तर पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा तारा आहे तो म्हणजे सूर्य यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे पाचव्यामध्ये अ आणि अ असे दोन उपप्रश्न दिलेले आहे तर त्यापैकी अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात हे या ठिकाणी जे या ठिकाणी जो व्हिडिओ दाखवलेला आहे तर तो आहे अवकाश प्रक्षेपणाचा तर त्यामध्ये रॉकेटचा उपयोग का करतात रॉकेट का वापरतात तर याचं उत्तर आहे अनेक टन वजनाच्या अवकाशयानांचे प्रक्षेपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने करण्यासाठी आता बघा या ठिकाणी ही जे रॉकेट वरती चाललेलं आहे तर गुरुत्वाकर्षणामुळे ते काय होतं त्याला पृथ्वीकडं खेचलं जातं परंतु गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध कार्य करण्यासाठी अग्निमानात प्रचंड प्रमाणात इंधन जाळले जाते या ठिकाणी बघा इंधन जाळलं जातं म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात हे याच कारण आहे यानंतर पुढे आपल्याला आ दिलेला आहे कृत्रिम उपग्रह कोण कौन कोणती माहिती देतात प्रश्न या ठिकाणी हे जो दाखवलेला आहे हा आहे कृत्रिम उपग्रह तर हा पृथ्वीवर कोणती माहिती पाठवतो शेती पर्यावरण हवामान अंदाज पृथ्वीवरील पाणी व खनिजे यांची जागा अशी माहिती आपल्याला या उपग्रहांद्वारे मिळवता येते या माहितीच्या आधारे नकाशे तयार करता येतात कृत्रिम उपग्रहांमुळे संदेश वहनही करता येते म्हणजे आपण जो मोबाईल वापरतो तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर आपल्याला संदेशवन करायचं असेल किंवा इंटरनेट सुद्धा आपल्याला या मार्फतही चालवता येते चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या सध्या मध्ये तोपर्यंत बाय टेक, टेक केअर के।